सकाळचे 5:05 झालेले आहेत, आपण घड्याळामध्ये पाहू शकता. माझा मित्र अजित चौधरी हा देखील येतो आहे. हा मार्केट कमिटीचा जो पंप आहे, या पंपावरती आम्ही थांबलेलो आहे, तो येतो आहे. यानंतर आम्ही तोरणा या किल्ल्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे. आमचे मित्र डॉक्टर हे देखील मोरगावचे आहेत. अग्रह मिळून आम्ही तोरणा किल्ल्यावरती जातो आहे. चला तर मग जाऊया. ठरल्याप्रमाणे मित्रांनो, आपला मित्र अजित चौधरी हा देखील आलेला आहे. आम्ही मोरगाव या ठिकाणी त्याच्या असणाऱ्या बाईकवरती चाललेलो आहे. बाईक पार्क करून फोर व्हीलरने पुढे जातो आहे. मोरगाव या ठिकाणी आलेलो आहे. आमचे मित्र डॉक्टर वेद पाटकर सर येतीलच, आणि खरं तर ते आलेले आहेत. गुड मॉर्निंग. आमचे मित्र डॉक्टर वेद पाटकर सर, आम्ही आता निघालेलो आहे तोरणा किल्ल्यांवरती. गेले अनेक दिवसांपासून आम्हाला सोडून जात आहे सरांची. बरेच वेळेस म्हणत होते आज आता सच्चा सर आम्ही निघालेलो आहे. चला, तोरणा किल्ल्यावरती जात असताना मोरगाव मयुरेश्वर, जे की अष्टविनायकपैकी असणारं पहिलं मंदिर मोरगाव या ठिकाणी आहे, या ठिकाणी असणाऱ्या मयुरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदा मयुरेश्वर या ठिकाणी असणाऱ्या मोरगाव या ठिकाणी असणाऱ्या मयुरेश्वर यांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आलेलो आहे. मोरगाव या ठिकाणी असणाऱ्या मयुरेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही तोरणा या किल्ल्याच्या दिशेने निघालेलो आहे. आपण माझ्या पाहू शकता पाठीमागे गणपतीची खरं तर पूजा चालू होती गणेशाची. आता आम्ही खरं तर चहा पिण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. आपण पाहू शकता मी तर आम्ही काही चहा तर पित नाही आहे. त्यासाठी आम्ही दूध घेतो आहे. आता दूध पिऊन पुढं तोरणा किल्ला या दिशेने सफर करणार आहे. हे दूध आहे, चहा पित नाही आहे त्यामुळं. आता दूध घेऊन खरं तर झालेलं आहे. आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता आपण तोरणा दिशेने निघालेलो आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तालुक्याचे गाव आहे. तोरणाच्या पायथ्याशी पुणे वेल्हे अंतर साधारण 60 किलोमीटर आहे. पुणे नसरापूर वेल्हे, पुणे पांचत वेल्हे व पुणे खानापूर मार्गे आपण वेल्हे या गावामध्ये जाऊ शकता. चला तर मित्रांनो, आता आपण तोरणा या किल्ल्याच्या पायथ्याशी करता आलेलो आहे. गाडी पार्क केलेली आहे आणि तोरणा किल्ल्याचा सफर आता आपण सुरू करतोय. चला, आपण माझ्या पाठीमागे जो पाहताय तो तोरणा किल्ला आहे. एक साधारण 1.5 तास किंवा जास्तीत जास्त 1.5-2 तासापर्यंत आपण त्या तोरणा किल्ल्यावरती पोहोचू. तोरणा हो, तोरणा किंवा प्रचंडगड पुणे जिल्ह्याच्या दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून 2 पदर निघून पूर्वेला पसरल्या गेलेल्या आहेत. त्यापैकी 1 पदरावर तोरणा व राजगड आहे. दुसऱ्या पदराला बुलेश्वरची रांग असेही म्हणतात. या गडाचे नाव तोरणा किंवा प्रचंडगड. या गडाची उंची 1403 मीटर, फूट 4604 फूट, प्रकार गिरिदुर्ग. गडावरती प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी पाहत असलेला हा तोरणा किल्ल्यावरती नसणारा पिन्नी दरवाजा, वेल्हे या गावातून आल्यानंतर लागणारा पिन्नी दरवाजा. स्वराज्याचा पहिला किल्ला जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या गडाला प्रचंडगड असं नाव दिलं. आपण अनेक ठिकाणी गड किल्ल्यांवरती गेल्यानंतर तुम्ही जर प्रतापगड या किल्ल्यावरती गेल्यानंतर गौमुख दरवाजा, जसे की हा तोरणा किल्ल्यावरती आहे तसं तुम्हाला प्रतापगड या किल्ल्यावरती देखील पाहायला भेटेल.
तोरणा किल्ल्यावरती अजून एक सेम असाच दरवाजा म्हणजे कोकण दरवाजा। कोकण दरवाजा सेम तुम्हाला गोमुख पद्धतीनेच पाहिलं भेटत। ह्याची जर तुम्ही रचना पाहिली, कोणताही शस्त्र गडावरती आल्यानंतर त्याच्याकडे असणाऱ्या तोफा असत किंवा त्या असणारे शत्रू असत, जरी वरती आले, वरती आल्यानंतर सजासजी त्यांना असणाऱ्या गड किल्ल्यांमध्ये प्रवेश करता येणार नाही। असं का? त्यांची जर तोफा असत तर तुम्हाला संपूर्ण ती गोल फिरून आतमध्ये आणायची, किंवा दरवाजा असत त्या दरवाजा तोडायचा जरी असल तर त्याला दगडाच्या किंवा मोठमोठ्या लाकडाच्या साह्याने असणाऱ्या दरवाजावरती आदळण्यासाठी त्याला माग पळवत नेऊन मग दरवाजावरती आपटाय लागत। मग तुम्ही जर हे गौमुख दरवाजा जर पाहिलं तर तुम्हाला हा गोल आकार तुम्हाला दिसेल, त्यामुळे असणारा जे काही शत्रू असतील त्यांना जोपर्यंत दरवाजापर्यंत येत नाही तोपर्यंत या किल्ल्यामध्ये प्रवेश करता येणार नाही। आपण आता या असणाऱ्या गौमुख दरवाजापासून तोरणा किल्ला, या तोरणा किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय, एंट्री करतोय। या ठिकाणी दोन्ही साईडला दिवे आहेत जेणेकरून गड किल्ल्यांचे पहारेकरे असणारे त्या काळचे आतमध्ये समोर एखादा जरी शत्रू आला किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्याला रोखण्यासाठी त्या काळी दूरदृष्टी त्या काळच्या लोकांनी आपण आलो आता तोरणा किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पहिला स्वराज्याचा गड जिंकून की त्यांनाही आपण बोललं जातं की तोरण, स्वराज्यामध्ये पहिला किल्ला जिंकल्यानंतर तोरण बांधलं, या किल्ल्यांवरती त्या काळात असणारा अंबरखान आजही आपल्याला पाहायला भेटतोय। काही नवीन कामं डागडुजी करायचं काम आता आपण झुंजारमाची पशी आहे। खरं तर झुंजारमाची या ठिकाणी आल्यानंतर लोकांना वाटतं हे समोर असणारी झुंजारमाची आहे, माझे पाठीमाग पति झुंजार माची नाही आहे, तो एक गुरुंज आहे। ह्या ठिकाणी आपल्याला ह्या पायर लोखंडाची शिडी आहे आणि शिडीच्या साह्याने खाली जायचं आहे। चला जाऊया। तोरणा हा किल्ला कधी आणि कुणी बांधला याचा आज पुरावा उपलब्ध नाही आहे। येथील लेण्यांचा आणि मंदिराच्या अवशेषावरून हा किल्ला शैव पंतांचा आश्रय असावा। इसवी सन 1470 ते 1486 दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला। पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला, नंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला व त्याचे नाव प्रचंडगड ठेवले। ठिकाणी आलेलो आणि वरती चाललेलो। चला बर मित्रांनो, कसं वाटलं? एक नंबर। वरती आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना इसवी सन 1647 मध्ये अगदी पहिलाच घेतलेला किल्ला म्हणजे तोरणा। छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले असंही म्हटलं जातं। महाराजांनी गडाची पाहणी करत असताना याचे प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले। या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधण्यासाठी केला। तोरणागडावरती गेल्यानंतर तुम्हाला तोरणेश्वरांचे महादेवाचे मंदिर लागेल। अतिशय प्रसन्न असं असणारं हे त्या काळचं जुनं मंदिर, या मंदिराचे जीवनोद्धार करण्यात आलेला आहे। आजही आपण गडावरती गेला तर आपल्याला महादेवाचे मंदिर त्या ठिकाणी पाहायला भेटते। तोरणेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आपण मेंगाई मातीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेऊ शकता।
पुढभर का मित्रांनो, आता आपण गंगरमाचे फिरून झाल्यानंतर चुबून थोडं करू जाळी पाहिजे. पुतला माचेकर जात असताना मध्येच मॅगी बनवली आणि मॅगी खातोय. परत ट्रॅकिंग सफर आपण चालू करतोय. आत्ता आपण खरं तर माझ्या पाठीमागे नाव वाचू शकता, बुदला माची. जे की बुदला माचीला जाण्यासाठी माझ्या डाव्या हाताल रोड दाखवलेला आहे आणि आपल्याला ह्या सुळेवरती खरं तर जायचंय. चला जर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा ओ बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ यूट्यूब चॅनल विलास नेकवरती नक्कीच पाहायला भेटतील. येणाऱ्या गडकिल्ल्यांवरील किंवा सापांवरती व्हिडिओ आपल्याला लवकरच पाहायला भेटेल. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा ओ बेल आयकॉन दाबा. खरं तर आता ही माझ्या पाठीमागं जर तुम्ही पाहिली, हे बुदलाने माची फिरून झालेली आहे आणि आपण पुन्हा कोकण दरवाजा. तोरणा किल्ला बऱ्यापैकी फिरून झालेला आहे. जेवढं काय आहे गडावरती तेवढं पाहण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही खरं तर गडाच्या पायथ्याशी चाललेलो आहे. संपूर्ण गड वरचं कसं आहे मला या ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला भेटलंय. चला बघा, आमचे मित्र वरती थांबलेले आहेत. डॉक्टर सर आमच्या बरोबर आहेत. तोरणा किल्ला फिरून झाल्यानंतर समजते छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर ह्याला प्रचंडगड नाव का दिले. अतिशय प्रचंड असलेला किल्ला आपण आल्यानंतरच कळेल किती प्रचंड आहे. संपूर्ण खरं तर तोरणा किल्ला फिरून झालेला आहे. आम्ही सर्वजण ज्या ठिकाणी सकाळी गाडी पार्किंग केली होती त्या ठिकाणी आलेलो आहे आणि एकदम सर्व फ्रेश मोडमध्ये आहेत, कारण आता संपूर्ण तोरणा किल्ला फिरून झाल्यानंतर घराच्या दिशेने खरं तर जायचं आहे. एक साधारण 2 तास अजून जास्तीत जास्त लागतील. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. डॉक्टर साहेब, आजची ट्रॅकिंग कशी वाटली तुम्हाला? अजित तुला आयुष्यात पहिल्यांदा ऍडव्हेंचर केलं. आयुष्यातलं ऍडव्हेंचर पहिल्यांदा केलेलं म्हणतोय तो. आणि खूप अजित, गेले अनेक दिवस त्याच्यात माझं संभाषण झालं होतं की आपल्याला गडकिल्ल्यांवरती जायचं, डॉक्टर सरांशी पण झालं होतं, पण कोविडचं काळ असल्यामुळं अनेक ठिकाणी फिरता आलं नाहीये आणि डॉक्टरांना हॉस्पिटल असल्यामुळं सवडही भेटत नव्हती. पण चला आजच्या निमित्तानं आजच्या दिवसातून सकाळी खरं तर मोरेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही आज तोरणा या किल्ल्यावरती आलेलो. चला येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच सर्वजण आपण भेटू.